मुंबई थाना क्षेत्र में रहने वाले एक मोमबत्ती व्यापारी को दो आरोपियों ने धमकाकर 3 करोड़ रुपए की फिरौती मांगी है। रुपए नहीं मिलने पर बच्चों को मारने की धमकी दी गई। पीड़ित व्यापारी ने पुलिस से शिकायत की। गणेशपेट पुलिस ने काफी मशक्कत के बाद दोनों आरोपियों को ढूंढ निकाला। पकड़े गए आरोपियों में महल निवासी खुशाल सदावर्ती और लालगंज निवासी महेंद्र बराती का समावेश है। खुशाल और महेंद्र दोस्त है। महेंद्र के खिलाफ पहले भी आपराधिक मामले दर्ज होने की जानकारी मिली है। 62 वर्षीय पीड़ित व्यापारी मोमबत्ती का कारखाना चलाते हैं। उनकी बेटी मुंबई में पढ़ती है और बेटा नागपुर में ही केमिकल कारखाना चलाता है। विगत 2 जनवरी को उनके मोबाइल पर एक फोन आया और कॉल करने वाले ने व्यापार के बारे में पूरी जानकारी होने की जानकारी दी और एक राजनीतिक पार्टी के लिए फंड के रूप में 3 करोड़ रुपए की मांग की। व्यापारी घबरा गए और पहले दिन तो पुलिस से शिकायत नहीं की, लेकिन दूसरे दिन दोबारा आरोपी ने उन्हें कॉल किया और सोच विचार करने के बाद व्यापारी ने मामले की शिकायत गणेशपेट पुलिस से की। पुलिस ने अज्ञात आरोपी के खिलाफ मामला दर्ज किया। क्राइम ब्रांच भी जांच पे जुट गई। आरोपी लगातार व्यापारी को फोन करके फिरौती मांग रहे थे, लेकिन कॉल करते ही अपना फोन बंद कर देते थे। काफी मशक्कत के बाद तकनीकी जांच माध्यम से पुलिस ने खुशाल को गिरफ्तार किया। उसने अपने साथी महेंद्र के बारे में बताया। पुलिस ने दोनों को गिरफ्तार कर लिया है। व्यापारी कई लोगों को कच्चा माल उपलब्ध करवाते हैं। उनके द्वारा तैयार की गई मोमबत्ती बाद में बाजार में बेची जाती है। खुशाल भी उनके पास से माल ले जाता था, इसलिए उसे व्यापारी और उनके परिवार के बारे में पूरी जानकारी थी। देर रात तक गणेशपेट पुलिस पूछताछ में जुटी थी। दिनांक 3 रोजी आम्हाला एक तक्रार प्राप्त झाली। 62 वर्षाचे जे व्यापारी आहेत ते आमच्या हद्दीमध्ये राहतात। त्यांचा मेणबत्ती विक्रीचा व्यवसाय आहे बऱ्याच वर्षापासून। ते तहसीलमध्ये व्यवसाय करतात। त्यांनी आम्हाला तक्रार दिली की 2 तारखेला जवळपास त्यांना 5 कॉल आले आणि 1 कॉल त्याच्या मुलाला आला। त्याच्यामध्ये असं त्यांचं म्हणणं होतं समोरच्या व्यक्तीचं, जो अननोन नंबर होता तो नंबर होता 7387398769 या नंबरवरून पहिल्यांदा कॉल आला तक्रारदार यांना आणि त्यांनी सांगितले की 3 करोड़ कोटी रुपये आम्हाला द्या नाहीतर तुमच्या परिवाराला बघून घेतो, अशा स्वरूपाची धमकी दिली। असे 5 फोन वेगवेगळे म्हणजे 2 तारखेला दुपारी जवळपास 2:30 ते 5 या दरम्यान त्यांना प्राप्त झाले आणि त्या दरम्यान 1 फोन त्यांच्या मुलालासुद्धा गेला होता आणि कुटुंबाबद्दल बाबा असं बघून घेणं अशा प्रकारची स्वरूपाची धमकीचा फोन आला। म्हणून आपण 3 तारखेला तत्काळ गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल केल्यानंतर तपासाची सूत्र वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेतली। त्याच्यामध्ये तपास करत असताना ज्या अननोन नंबरवरून फोन कॉल आला होता त्याच्यामध्ये मोबाईल डिटेल घेतले असता त्या इसमावरसुद्धा चौकशी करण्यात आली, परंतु त्या इसमानं तो मोबाईल यापूर्वीच विकला असल्याने त्यांना माहिती दिल्यामुळे आम्हाला अजून प्रश्न निर्माण झाला। कारण की त्याच्यामध्ये मोबाईलचं इतर लोकांशी कनेक्शन कुठल्याच प्रकारचं कॉन्टॅक्ट न झाल्या मग आम्हाला दुसरा काही क्लू मिळाला नाही। मग आम्ही त्यानंतर संबंधित कंपनीकडून रिचार्ज हिस्ट्री मागून घेण्यात आली। रिचार्ज हिस्ट्री मागून घेतल्यानंतर त्याच्या आधारे आम्ही त्या ज्या ठिकाणी रिचार्ज करण्यात आलेला आहे नागपूरमध्ये त्या ठिकाणी आम्ही माहिती घेतली, काही CCTV कॅमेरे पडताळणी केली, काही तांत्रिक मदतीने आम्हाला एक नंबर प्राप्त झाला, तोहीसुद्धा अधुरा नंबर आम्हाला मिळाला व इतर जवळपास 1200 गाड्यांचे आम्हाला नंबर प्राप्त झाले होते। ते स्क्रुटनाईज करून त्याच्यामध्ये MH49AX2079 हा नंबर चा गाडी आम्हाला संशयित दिसली आणि संशयित मिळाल्यानंतर आम्ही पहिले संशयित म्हणून महेंद्र पांडुरंग पराते राहणार लालगंज याला ताब्यात घेतलं। त्या सविस्तर चौकशी केली असता त्यानं प्रथमदर्शी गुन्हा केल्याचे आम्हाला लक्षात आलं। तत्काळ त्याला अटक करण्यात आली आणि त्यानंतर त्या चौकशीमध्ये आम्हाला असं निष्पन्न झालेलं की याच्यामध्ये अजून एक साथीदार म्हणून त्याचा पुढे आलेला आहे। त्याचं नाव आहे खुशाल नरेंद्र सदावर्ते व 28 वर्ष जो महाल इथे राहणार आहे। ते दोघंही नातेवाईक आहेत। याच्यामध्ये असं लक्षात आलेलं आहे की जो आरोपी नंबर सदावर्ते दोन नंबरचा आरोपी आहे तो सुद्धा मेणबत्ती तक्रारदार यांच्याकडून अधूनमधून खरेदी केलेला असल्यामुळे त्याला याबद्दल नॉलेज होतं। फक्त मोबाईल खरेदी केला होता सदावर्ती यांनी आणि तो मोबाईल वापरायला दिला होता आरोपी क्रमांक 1 पराते यांना। पराते यांनी तो मोबाईलद्वारे संपर्क साधून आरोपी फिरे दिला। 3 कोटीची खंडणी मागितलेली आहे। तसेच स्वरूपाची धमकीचा फोन शनिवारी परत एकदा आरोपीने तक्रारदाराला केला होता। त्यामध्ये पूर्ण कुटुंबाला जीवठार मारा अशा स्वरूपाची तक्रार दिली आणि त्यामध्ये सविस्तर आम्ही बयान नोंद करून गुन्हा दाखल आणि काही गुन्ह्यामध्ये कलमांची ॲड करून तपासात घेऊन 2 आरोपींना अटक केलेले पूर्ण पोलीस स्टेशन आणि सायबर सेलच्या मदतीने सध्याचं गुन्हा उघडकीस आणलेला आहे। सध्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहे। 10 तारखेहून पोलीस कस्टडी या आरोपींना दुकानात मिळालेली आहे। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।